पुणे दर्पण न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री आबा बागुल, विरोधी पक्षनेता पुणे महानगरपालिका, आणि माननीय अमित बागुल, सरचिटणीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी. पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रवीण चोरभिले, नगरसेवक पुणे महानगरपालिका, प्रभाग क्रमांक 28 ड. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या भव्य मंदिर निर्माण श्रद्धानिधी अभियानासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे 51 लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. पुण्यामध्ये या अभियानासाठी आलेल्या पूज्य साध्वी ऋतंभराजी यांच्याकडे पहिल्या टप्प्यातील 11 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. राम मंदिर निर्माण कार्य निर्विघ्नपणे पार पडावे अशी प्रार्थना पूज्य साध्वी ऋतंभराजी यांनी गणरायाचरणी केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे पूजनीय साध्वी ऋतंभराजी यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, सचिन आखाडे आदी उपस्थित होते. पूजनीय साध्वी ऋतंभराजी यांनी गणरायाला अभिषेक देखील केला, तसेच त्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. पूजनीय साध्वी ऋतंभराजी म्हणाल्या, लवकरच संपूर्ण जग अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भव्यतेचे दर्शन करेल. परमेश्वराच्या सर्व शक्ती आज दगडूशेठ गणपती मंदिरावर आशीर्वादाचा वर्षाव करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गणरायाच्या चरणी जे मागितले होते ते 4 महिन्यातच मिळाले. आता राम मंदिराच्या माध्यमातून हिंदूंचा जो संकल्प आहे तो निर्विघ्नपणे पूर्ण होऊ देत, तसेच फक्त मंदिर न बनवता मंदिरे पुन्हा कधीही उद्ध्वस्त होऊ नये अशा भारताची निर्मिती करूया, असेही त्यांनी सांगितले. अशोक गोडसे म्हणाले, अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्मितीकरता संपूर्ण जगभरातून निधी येत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे खारीचा वाटा म्हणून 51 लाख रुपयांचा निधी आपण देत आहोत. मंदिर निर्मितीचं कार्य निर्विघ्नपणे व लवकरात लवकर पार पडावे अशी प्रार्थनाही त्यांनी श्रींचरणी यावेळी केली. गणपती बाप्पा, आज भगवान के चरणों में आकर मैं धन्य हो गई. अध्यक्ष जी, आपने जो समर्पण किया है, ये जो श्री गणेश किया है, मैं समझती हूँ कि जैसे आज सब भव्यता और दिव्यता का मैं दर्शन कर रही हूँ, जल्द ही सारा संसार अयोध्या की भी दिव्यता और भव्यता का दर्शन करेगा. और आपने जो श्रद्धा का समर्पण किया है, मैं स्वयं क्या, मैं तो प्रतिनिधि हूँ हिंदू जनता की, लेकिन सारे देवजन, सारी देव शक्तियाँ आज इस ट्रस्ट पे आशीर्वाद की वर्षा कर रही है. और माननीय मोहन जी ने गणपति भगवान से जो चरणों में बैठकर मांगा था वो उन्होंने 4 महीने में ही दे दिया. और आज मैंने भगवान से कहा है, प्रभु ये हिंदू जाति का जो संकल्प है वो निर्विघ्न पूर्ण हो और हम मंदिर ही नहीं बनाए अपितु मंदिर दोबारा कभी ध्वस्त न किए जाए, ऐसे भारत का निर्माण कर सकें, वो हम आपसे प्रार्थना करते हैं. आज इस भगवान की इस भव्य दिव्य प्रतिमा का और क्षेत्र की श्रद्धा का दर्शन करके मैं धन्य हो गई हूँ.